आजच्या ह्या मराठी इंडस्ट्रीमध्ये हे म्हणतात की पुणेकरांना फिल्म आवडली आणि पुणेकरांनी फिल्म ॲक्सेप्ट केली तर महाराष्ट्रभर ही फिल्म सुपरहिट होईल. पुणेकरांच्या मनात ह्या गाण्यातून एक प्रश्न निर्माण झाला की पुणे दादा भावी आमदार का भावी खासदार, तर त्याच्यावर उत्तर माझं असेल की नो कमेंट. आत्ता मी आय वॉज क्राईंग. मला माझ्या बाबांची खूप आत्ता मी मिस केलं त्यांना, जेव्हा तिच्या आणि वडिलांचा सिक्वेन्स आहे तेव्हा. आणि आय थिंक आपल्याच फिल्मला आपल्याच डोळ्यात पाणी येणं याच्यापेक्षा दुसरी मोठी कॉम्प्लिमेंट नाही होऊ शकत. मी एक छान कलरफुल फ्रेश फिल्म तुमच्यासाठी घेऊन आलो जी तुमची 100% मनोरंजन करणार आहे, त्यामुळे आत्तापर्यंत आज पहिला दिवस गेला आहे. अजून जर तुम्ही फिल्म पाहिलेली नसेल तर प्लीज तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जा, तिकीट काढून ही फिल्म नक्की पाहा. तुमचं मनोरंजन 100%. मला नाही वाटत पुण्यात कधी याच्या आधी एवढा भव्य दिव्य प्रीमियर झाला असेल. जोरदार प्रतिसाद आहे आणि मला असं वाटतं की आमचा जो सिनेमा आहे आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. खूप चांगला सिनेमा बनवला आहे आम्ही. नमस्कार, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. आज मोस्ट अवेटेड जग्गू आणि जुलेट हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. पुण्यामध्ये आज त्याचा प्रीमियर होता. आपल्यासोबत जग्गू आणि जुलियटचे निर्माते पुनीत बालन सर आहेत. सर, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद येतो आहे, काय भावना आहे? नाही, भावना एवढंच सांगेल की मुळशी पॅटर्न नंतर 4 वर्षानंतर एक वेगळा जॉनरचं फिल्म काढलं आहे. रोमॅन्टिक कॉमेडी आहे आणि आताच पुण्यात प्रीमियर झाला आहे आणि थिएटरमध्ये पब्लिकची जी रिॲक्शन्स आहेत ते बघून खूप आनंद वाटला. आणि मी सांगेल की सगळ्यांच्या आयुष्यात प्रवास आणि प्रेम हे असतं आणि प्रवास प्रेमची जी जर्नी असते ती कशी असते तर त्याच्यासाठी जग्गू जुलियट येऊन पाहावं. पुण्यातला ऑडियन्स कसा रिस्पॉन्स करेल याबद्दल काही धाकधूक होते आणि आता फायनली प्रतिक्रिया येते? ते जसं मी आधी म्हणलं प्रीमियरच्या अगोदर की महाराष्ट्रात खूप महत्त्वाचा वाटा पुण्याचा असतो आणि आमच्या ह्या मराठी इंडस्ट्रीमध्ये हे म्हणतात की पुणेकरांना फिल्म आवडली आणि पुणेकरांनी फिल्म ॲक्सेप्ट केली तर महाराष्ट्रभर ही फिल्म सुपरहिट होईल. आणि मला वाटतं की आपल्या लाडक्या पुणेकरांनी ही सगळी फिल्म ॲक्सेप्ट केली आहे. आणि आज दिवसभर पण मी बघत होतो चांगले शोज ची तिकीटची बुकिंग्स पण झाले आहेत पुण्यात पण आणि चांगली प्रतिक्रिया दिसते आहे बुक माय शोवर रिव्ह्यूज बघत होतो. आता आउट ऑफ 10 काहीतरी 8.2-8.3 रिव्ह्यू आली आहे. मी रिव्ह्यूज वाचत होतो. आता प्रत्येकाचा रिव्ह्यू वेगळा असतो पण जे मॅक्सिमम रिव्ह्यूज मी वाचले त्याच्यात लोकांना म्युझिक, अमयची ॲक्टिंग, वैदेईची लुक आणि सर्वात मोठी म्हणजे जी महेशनी शूट केली उत्तराखंड जे दाखवलं त्यांनी त्या फिल्ममध्ये सिनेमॅटोग्राफीमधनं ती लोकांना खूप आवडते. कारण लोकांना आता ही संधी भेटली की या फिल्ममध्येच्या माध्यमातून उत्तराखंड पाहिली पण हे बघून आता लोकं तिकडे जाऊन उत्तराखंड बघतील म्हणून आपण म्हणतोय इंडिया इज इनक्रेडिबल. ही स्टोरी तुमच्याकडे आली होती, कोणता असा टचिंग पॉइंट होता की हां आपल्याला ही फिल्म करायची? मी सांगेल की मी ह्या फिल्मची नरेशन पण नाही ऐकली. तर जेव्हा स्टोरी आली फक्त मी वन लाईनर किंवा जे म्हणतो आम्ही सिनॉप्सिस हे मी ऐकलं आणि मला विश्वास महेशवर होता आणि त्याच्यापेक्षा जास्ती विश्वास माझे बंधू अजय अतुलवर होती. तर मला माहिती आहे की महेशच्या लेन्समधनं आणि अजय अतुलच्या म्युझिक आणि ऑब्व्हियसली सगळे कलाकारांच्या ॲक्टिंगमधनं ही फिल्म चांगली चालली. बेस्ट ॲक्टिंग तुम्ही फिल्म पाहिली आहे, नक्कीच तुम्हाला कोणाची? ही अवघड प्रश्न आहे कारण सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका जी आहे, प्रवीण असेल, समीर चौगुले असेल, समीर धर्माधिकारी असेल, ऋषिकेश आबिज्ञ असेल, सगळ्यांनी त्यांचे रोल प्ले केलेत. पण सर्वात जास्ती जी मला तुम्ही विचारलं की वैयक्तिक कोणाची ॲक्टिंग सर्वात जास्ती आवडली तर नक्कीच मी सांगेल की अमयची ॲक्टिंग आणि वैदईची जी केमिस्ट्री ती एक मला आवडली. आणि दुसरं मला जी आवडली ती उपेंद्र लिमये, एक वडील एका मुलासाठी किती काळजी घेतो ते या फिल्ममधनं पाहिलं. या सिनेमातलं कोणतं कॅरेक्टर तुम्ही रिलेट करता? मी आता भावी आमदार सॉन्ग आहे तर मी वाटेल की कारण सामाजिक कार्य करतो आणि आमदार इलेक्शनचं काय आपल्याला नाही आहे पण उपेंद्रसारखं आयुष्य नेहमी लोकांमध्ये राहणं तर मी उपेंद्रचं कॅरेक्टर सोबत मी रिलेट करतो. नक्कीच ते आमदार गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला लोकांनी काही कॉम्प्लिमेंट्स नक्कीच दिले असतील.
मी एक सांगेल की इंस्टाग्रामवर जेव्हा भावी आमदार हे गाणं आम्ही रिलीज केलं होतं तर एक कमेंट मी वाचली त्याच्यात की नेमकं पुणेकरांच्या मनात ह्या गाण्यातून एक प्रश्न निर्माण झाला की पुणे दादा भावी आमदार का भावी खासदार, तर त्याच्यावर उत्तर माझं असेल की नो कमेंट। या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश सर आपल्यासोबत आहेत। सर खूप अभिनंदन, खूप छान रिस्पॉन्स येतोय प्रेक्षकांचा, तुमच्या भावनांपेक्षा माझा माझा मामाच आहे। मी त्यांना मामाला सांगितलं, हा माझा मामाच आहे। आणि मामा तुला कसं वाटतंय? आता त्यांना सांग, मला नको, तिला नको, त्यांना सांग। रोलर कोस्टर ऑफ ए राईड ऑफ इमोशन्स। आणि आता उत्तराखंड मी जर का बघायला गेलो तर मला फ्लॅट वाटेल, कारण याची फोटोग्राफी एवढी अफलातून आहे की आता कलर दिसणारच नाहीत मला। थँक्यू। सी, दिस इज व्हॉट इज हॅपनिंग टू पीपल। सो खूप एन्जॉय करतो यार, म्हणजे मी तर उभा राहून बघितली अख्खी फिल्म। आणि अरे बरेच जणांना, सी आत्ता मी आय वॉज क्राईंग, मला माझ्या बाबांची खूप आत्ता मी मिस केलं त्यांना, जेव्हा तिच्या आणि वडिलांचा सिक्वेन्स आहे तेव्हा। आणि आय थिंक आपल्याच फिल्मला आपल्याच डोळ्यात पाणी येणं याच्यापेक्षा दुसरी मोठी कॉम्प्लिमेंट नाही होऊ शकत। सो दॅट वॉज इट, दॅट मोमेंट वॉज दॅट हिट मी सो हार्ड। सुपर डुपर हिट असा हा सिनेमा आहे, प्रेक्षकांना काय आवाहन करा? प्रेक्षक आता तू बघितलं असेल, देवा एन्जॉईंग यार, देवा लाफिंग। माझ्या मी उभा होतो तिकडे बाजूला, त्या इमोशनल सीनला रडतही होते। सो आय थिंक ती चांगली पोचते आहे आणि हेच प्रेक्षक आता अजून लोकांपर्यंत पोचवतील आणि अख्ख्या महाराष्ट्रभर ही अशीच पोचेल ते तुम्ही बघालच लवकरच असं मला तरी वाटतं। पुण्यात सिनेमा हिट झाला म्हणजे? अरे हो यार, पुणा म्हणजे काय, यु नो, इकडे कलेला जी दाद मिळते, इकडे दाद मिळाली की मग ती सगळीकडे, महाराष्ट्रातच नाही, इंडियातच नाही, जगभरात त्याला दाद मिळेल। आता बघूया, आत्ताचं हे माहोल बघून धमाल येते। आय एम शुअर स्लोली 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 इट विल पिक इट अप आणि अख्खा महाराष्ट्र बघेल। हा मूवी पाहिल्यानंतर ज्यांना सर्वजण महाराष्ट्राचे कॅटरीना असं म्हणतात, त्या म्हणजे वैदेही मॅम, मॅम कसा रिस्पॉन्स आहे आणि एकूणच आता तुमचा मूवी प्रदर्शित झाला काय? खूप एक्साइटमेंट आहे, रिस्पॉन्स खूपच पॉझिटिव्ह आहे। आज पहिल्यांदा शांततेने मी पण थिएटरमध्ये बसून सगळ्यांबरोबर फिल्म पाहिली आणि लोक खूप एन्जॉय करतायत असं दिसत आहे, त्यामुळे खूप आनंद होतो। आपण लोकांच्या मनोरंजनाकरताच हे सिनेमे बनवतो आणि ते लोकांना आवडत आहेत, त्यांचं मनोरंजन होत आहे हे पाहिल्यावर खूप आनंद होतो। त्यामुळे आता फक्त महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाची वाट आहे आणि मला खात्री आहे की ते पण खूप एन्जॉय करणार आहे। म्हणतातच ना असं की पुण्यात जर फिल्म हिट झाली तर ती महाराष्ट्रभरात फिल्म हिट होते, त्यामुळे पुण्यातल्या माणसांचा सगळ्या इतक्या छान रिस्पॉन्स मिळाल्यानंतर मला खात्री आहे की महाराष्ट्रातही हिट होणार आहे। प्रदर्शनाचा पहिलाच दिवस होता, तुम्हाला बेस्ट कॉम्प्लिमेंट आत्तापर्यंत मिळाले? मला काही प्रोसेसच होत नाही आहे, सगळेच जण खूप कौतुक करत आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकच मिळालेली कौतुकाची थाप ही खूप खास असते, त्यामुळे प्रत्येकाचेच मी खूप आभार मानेन की सगळे माझ्या कामाचं इतकं कौतुक करतायत आणि सगळ्यांना ते इतकं आवडतं। मराठी चित्रपटामध्ये अशा प्रकारचा प्रयोग होणं नक्कीच कौतुकाचं आहे, प्रेक्षकांना काय आवडतं? मी असं म्हणेन की आत्ता जे तुम्ही ऐकताय की लोकांचा इतका छान प्रतिसाद मिळतो आहे, त्यावर तुमच्या लक्षात येत असेल की आम्ही एक छान कलरफुल फ्रेश फिल्म तुमच्यासाठी घेऊन आलो जी तुमची 100% मनोरंजन करणार आहे। त्यामुळे आत्तापर्यंत आज पहिला दिवस गेला आहे, अजून जर तुम्ही फिल्म पाहिलेली नसेल तर प्लीज तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जा, तिकीट काढून ही फिल्म नक्की पहा, तुमचं मनोरंजन 100%। जोरदार प्रतिसाद आहे आणि मला असं वाटतं की आमचा जो सिनेमा आहे आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, खूप चांगला सिनेमा बनवला आहे आम्ही। मला नाही वाटत पुण्यात कधी ह्याच्या आधी एवढा भव्य दिव्य प्रीमियर झाला असेल। काल मुंबईचा प्रीमियरसुद्धा खूप मोठा झाला आणि आम्हाला अशी आशा आहे की अख्ख्या महाराष्ट्रातनं असाच उदंड प्रतिसाद आम्हाला मिळत राहील। ॲब्सोल्युटली अजय अतुल यांच्या म्युझिकची कधी चर्चा होत नाही, चर्चा नाही झालं तर आश्चर्य वाटेल आपल्याला, ती चर्चा व्हायलाच पाहिजे। आणि सगळीकडे भावी आमदारचे रील्स बनत आहेत, लोकं जोरदार नाचत आहेत, त्याचबरोबर नवीन गाणंसुद्धा कधी ना तुलासुद्धा खूप जोरात चाललं आहे, मनासुरा जोरात चाललं आहे। आणि या पुढे जाऊन तरुणाई सिनेमाला जाते आहे, फॅमिली ऑडियन्स खूप मोठ्या प्रमाणात जातो आहे। सो आम्हाला असं वाटतं की हा जो एक पूर्ण आपण सुरुवात केलेली आहे व्हॅलेंटाईन्स वीकला, तो जास्तीत जास्त वेळ वाढावा आणि बॉक्स ऑफिसवर सिनेमाचा जलवा होत राहावा। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्रभातच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।